नमस्कार मित्रांनो, आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे वर्ग 9 इंग्लिश ब्रिज कोर्स या मध्ये। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण ऍक्टिव्हिटी नंबर 8 यामधील भाग 2 बघणार आहोत। यामधील लर्निंग आउटकम्स काय आहेत पहा। राइट अ कोहेरेंट अँड मीनिंगफुल पॅराग्राफ थ्रू द प्रोसेस ऑफ ड्राफ्टिंग, रिवाइजिंग, एडिटिंग अँड फायनलायझिंग। त्यामध्ये इंस्ट्रक्शन टीचर करता काय आहेत, टेल द नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी, कशा प्रकारची ऍक्टिव्हिटी आहे ते स्वरूप सांगायचं आहे टीचरला विद्यार्थ्यांना। असिस्ट लर्नर व्हेअर एव्हर ही आर सी नीड्स, आणि त्यांना असिस्ट करायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे। आज द लर्नर टू ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना, लर्नर्सना पिक्चरचं यामध्ये ऑब्झर्वेशन केअरफुली करायचं आहे हे सांगायचं आहे। आस्क हिम ऑर हर टू डिस्क्राइब इट, आणि ते वर्णन करायचं आहे। इंस्ट्रक्शन फॉर स्टुडंट, ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी। तुमच्याकरता महत्वाची सूचना आहे विद्यार्थ्यांनो की तुम्हाला ज्या काही चित्र दिलेले असतील त्या चित्रांचं काळजीपूर्वक निरीक्षण करून ते ऍक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे। लर्निंग ऍक्टिव्हिटीमध्ये पिक्चर ऑफ एलिफंट, पहा आपल्याला इथं एलिफंटचं चित्र दिलेलं आहे। डिस्क्राइब द पिक्चर विथ द हेल्प ऑफ पिक्चर अँड पॉइंट्स। डिस्क्राइब द पिक्चर विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग ऍडजेक्टिव, काही ऍडजेक्टिव विशेषण दिलेली आहेत त्या हत्त्याबद्दलची, एलिफंट बद्दलची। त्या चित्राचं आपल्याला चांगल्या प्रकारे निरीक्षण करून डिस्क्रिप्शन करायचं आहे त्या पॉइंटच्या आधारावर। बिग ॲनिमल, ग्रे कलर, व्हेरी स्ट्रॉंग, व्हाईट टीथ, लॉंग ट्रंक, बिग इयर्स, स्मॉल आईज, या प्रकारे तो एलिफंटचं चित्र दिलेलं आहे। आता आपल्याला त्याचं काय करायचं आहे, वर्णन करायचं आहे, ते वर्णन आपण पाहूया करूया। तर पहा, द एलिफंट इज बिग लिव्हिंग ॲनिमल ऑन द लँड। इट लुक्स डार्क ग्रे अँड अग्ली ऑल्सो। इट हॅज 4 पिलर लाईक लेग्स, 2 व्हेरी बिग इयर्स, 2 स्मॉल आईज, अ स्मॉल टेल, 2 टस्क अँड अ लॉंग ट्रंक। द ट्रंक ऑफ द एलिफंट इज लाईक द हँड ऑफ मॅन। इट यूज इट्स ट्रंक्स एज अ हँड फॉर ईटिंग अँड वर्किंग। इट कॅन ऑल्सो ब्रेक अ बिग ब्रँचेस विथ द हेल्प ऑफ इट्स ट्रंक। इट इज इज्युअली सीन इन द फॉरेस्ट ऑफ बर्मा, कोलंबिया, इंडिया, आफ्रिका अँड थायलंड। इन इंडिया इट इज फाउंड इन कर्नाटका, आसाम, मिझोरम, वेस्ट बंगाल अँड अरुणाचल प्रदेश। द एलिफंट लाईक टू ईट लिव्ज ब्रँचेस ऑफ अ ट्री, फ्रूट्स इटीसी। दे लाईक टू बाथ अँड स्विम इन द रिवर्स अँड स्ट्रीम। इट इज व्हेरी यूजफुल वेन इट इज ट्रेंड। इट हेल्प्स अस ब्रिंग लार्ज वूड लोग्स फ्रॉम द फॉरेस्ट। इट इज व्हेरी काम ॲनिमल, बट वेन इन इट बिकम्स अँग्री, बट वेन इट बिकम्स अँग्री इट इज अ व्हेरी डेंजरस। आफ्टर द डेथ ऑफ द एलिफंट, ब्युटिफुल आर्टिकल्स आर मेड फ्रॉम इट टस्क अँड बोन्स, कॉम्स, बटन्स, ऑर्नामेंट्स अँड अदर डेकोरेटिव थिंग्स आर मेड फ्रॉम इट टस्क। इन द पास्ट दे वेअर यूज ऑन द बॅटल फील्ड्स, नाऊ डे एलिफंट आर यूज इन झू ऑर इन द सर्कस फॉर द पब्लिक शो। इन दिस वे इज द डिस्क्रिप्शन ऑफ द एलिफंट। देन प्रॅक्टिस, इन द प्रॅक्टिस देर इज अ मँगो ट्री इज गिवन अँड विथ द हेल्प ऑफ दिस पिक्चर अँड द पॉइंट यू हॅव टू डिस्क्राईब अ मँगो ट्री। आता आपल्याला मँगो ट्रीचं वर्णन करायचं, मी इथं थोडक्यात करून दाखवतो, तुम्ही ही ऍक्टिव्हिटी आणखी चांगल्या प्रकारे करून पहा। तर पहा, मँगो ट्रीचं वर्णन, मँगो इज अन एव्हरग्रीन ट्री, मँगो ट्री इज एन ऍक्ट अँड ब्रँचिंग विथ थिक ट्रंक्स अँड बोर्ड राउंडेड कॉम्पी। द लीव्स ऑफ ट्री आर शायनी अँड डार्क ग्रीन। दे आर आयदर एलिप्टिक विथ लॉंग पेटल्स। द ट्री प्रोड्यूस डेन्स क्लस्टर ऑफ फ्लॉवर्स विथ क्रीम पिंक पेटल ऑन ब्रँचेस। द मँगो फ्रूट इज रफली ओवल शेप विथ अनइवन साइड। द फ्रूट इज ड्रप विथ आउट फ्लेश सराउंडिंग अ स्टोन।
The flesh is soft and bright yellow orange in color. In this way, this tree is very helpful tree. The mango is called the kings of fruits. या प्रकारे आपण मँगो ट्रीचं थोडक्यात वर्णन केलं, तुम्ही आणखी चांगल्या प्रकारे करून पहा. त्यानंतर इव्हॅल्युएशन ऍक्टिव्हिटी पॅरल ऍक्टिव्हिटीमध्ये डिस्क्राइब द मार्केट सेन्स. आता तुम्हाला इथं मार्केटचं वर्णन करायचं आहे. कशाचं? मार्केट. तुम्हाला चित्र दिलेले आहे, खाली तुम्हाला पॉइंट्स दिलेले आहे. यू हॅव टू यूज दिस पॉइंट टू डिस्क्राइब द सेन्स. मार्केट सेन्स, क्राउडी, मेनी शॉप, हॅकर्स, हवॅकर्स, फ्रुट्स अँड व्हेजिटेबल. दिस इज द पिक्चर. हा चित्र आहे कशाचं? मार्केट सेन्सचं. तर याचं वर्णन पहा, थोडक्यात आपण करून पाहूया. मार्केट प्लेस इज व्हेरी बिझी प्लेस वेअर पीपल गो टू बाय आर्टिकल ऑफ देअर नीड्स. इट इज अ सेंटर ऑफ अट्रॅक्शन फॉर बोथ बायर्स अँड सेलर. देअर इज नो अदर प्लेस इन द एरिया having so much bricks business as the market. I always find a big crowd there. There are several shops are decorated beautifully. Big shops look more attractive. Businessmen come here from far and wide for purchasing or selling their products. The market is always crowded with cars, horses, donkeys and camels. They came loaded with the produce of the season such as cotton, grain, oil, seeds, vegetables, etc. Whenever I visit a market, I find the hawkers shouting loudly to sell their goods. They try to attract the people by several names. Generally, they sing songs in praise of their goods. They face had competition because there are several hawkers selling the same articles. In this way, आपण पाहिलं मार्केटचं वर्णन. त्यानंतर तुम्हाला इव्हॅल्युएशन तुमचं करायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या गावाचं वर्णन करायचं आहे. तुमचं गाव पहा. गावाचं वर्णन करताना आपल्या डोळ्यासमोर गावांना आणि कुठं काय आहे, मंदिर कुठं आहे, शाळा कुठं आहे, काय कुठं आहे, तर इंग्रजीमध्ये एक 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 वाक्य लिहा. नदी कुठं आहे आणि तुम्ही त्याचं वर्णन आरामात करू शकता. तर हे करून पहा. त्यानंतर ह्याच्यामध्ये आणखी काय दिलेलं आहे? नदी वगैरेचं दिलं होतं वाटतं, नाही ह्याच्यात नाही. त्यानंतर एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी पॅरल ऍक्टिव्हिटीमध्ये आपण पाहिलं मार्केट सेन्स झालं. हा पहा, मार्केटचं वर्णन करत असताना तुम्हाला यूज द फॉलोइंग पॉइंट्स. कंट्री साईड, रोड, ट्री, माउंटेन, रिव्हर, वेल, पीपल, प्रोफेशन, टेम्पल, मास्टू कुठं आहे, म्हणजे हे सगळं लिहायचं आहे. त्यानंतर रिक्षा व्हिडिओ ॲप ई कंटेंट करता एक तुम्हाला लिंक दिलेली आहे, ते पाहून तुम्ही का दिलेलं आहे ते पाहू शकता. त्याच्यामध्ये माय टेक अवे टू डे आय लर्न्ड सम न्यू ऍब्जेक्टिव्ह. नवीन काही ऍब्जेक्टिव्ह विशेषण आपण शिकलो. आय लर्न्ड हाऊ टू डिस्क्राईब अ पिक्चर विथ द हेल्प ऑफ ऍब्जेक्टिव्ह. आणि ऍब्जेक्टिव्हच्या सहाय्याने वर्णन कसं करायचं ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या ऍक्टिव्हिटीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.